महत्त्वाची मोठी अपडेट आपण पाहताय। शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झालेला होता, आता हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते नागपुरातल्या एका व्यक्तीच्या संपर्कात होते असा दावा सरकारी वकिलांकडून कोर्टामध्ये केला जातोय। सदावर्तेंना नागपुरातून एक फोन आला, सध्या नाव सांगू शकत नाही असं सरकारी वकील घरत यांनी म्हटलेलं आहे। गुणरत्न सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे। आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले असा दावा सुद्धा प्रदीप घरत सरकारी वकील यांच्याकडून करण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांकडून 1,80,00,000 रुपये गोळा केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि काही आंदोलकांना पैसे देण्यात आले होते असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये सरकारी वकील काय दावा करतायत, त्यांचा काय दावा आहे ते आपण पाहताय। सदावर्तेंना एक फोन नागपुरातून आला, त्याचं नाव सांगू शकत नाही असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय। नागपुरातून कुणाचा फोन आला त्याचा तपास अद्याप बाकी आहे। काही आरोपींनी पैसे घेतले हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आंदोलनासाठी फंडिंग उभारण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांकडून 550 रुपये जमा केले गेले। कोर्टामध्ये सरकारी वकिलांचा दावा आपण पाहताय, कर्मचाऱ्यांकडून उभारण्यात आलेली रक्कम ही 1.5 कोटींच्या घरात आहे, म्हणजे ही रक्कम 1,80,00,000 घरात आहे असा दावा केला गेलेला आहे। एमजेटी न्यूज चॅनलचे सूर्यवंशी सदावर्तेंच्या संपर्कात होते असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे। कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी काय दावा केलाय ते आपण पाहताय। एमजेटी न्यूज चॅनलचे चंद्रकांत सूर्यवंशी नावाचे आरोपी हे फरार आहेत असं सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आलंय। षडयंत्रामध्ये एमजेटी न्यूज चॅनलचा प्रमुख वापर केला गेला असा सुद्धा दावा जो आहे तो करण्यात आलाय। 12 एप्रिलला बारामतीमध्ये काही होईल हे भ्रमित करण्यासाठी होतं असं सुद्धा कोर्टात सांगितलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करायची आहे, त्याच्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढून मिळावी अशी मागणी जी आहे ती केली जाते कोर्टामध्ये। पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता असं सुद्धा सरकारी वकिलांकडून कोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे। तर सदावर्तेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे ते आपण पाहत आहे। एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसा घेतला म्हणता तशी कुणी तक्रार दिलेली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे सदावर्ते यांच्या वकिलांकडून। यंत्रणांना चौकशी करायची आहे म्हणता, म्हणजे नेमकं काय करायचंय? पोलिसांना हल्ला होणार आधीच माहिती होतं का, मग बंदोबस्त का नाही लावला असा सवाल सदावर्ते यांच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलाय। पोलिसांनी सुरुवातीलाच बंदोबस्त का नाही लावला, आंदोलनाच्या वेळेला कुणालाही नुकसान करण्याचा हेतू नव्हता असा दावा सदावर्ते यांच्या वकिलांकडून गिरीश कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलाय। सिल्वर ओकवर आंदोलकांना धक्काबुक्की करण्यात आली। सिल्वर ओकवर झालेल्या धक्काबुक्कीमध्ये कर्मचारी बेशुद्ध झाले, जीएसटीचे संपकरी होते, कर्मचारी होते, ते बेशुद्ध झालेले होते। आंदोलन केलं आणि चप्पल फेकली म्हणून गुन्हा दाखल केला। एमजेटीच्या सूर्यवंशींची आंदोलनाविषयी बोलणं झालं होतं, तुमची गुप्तचर यंत्रणा अपयशी झाली असं सदावर्ते यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे सदावर्ते यांना जेल मिळणार की बेल मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल। अगदी थोड्याच वेळात हा निर्णय येऊ शकतो। हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते नागपुरातल्या एका व्यक्तीच्या संपर्कात होते, सदावर्तेंना नागपुरातून एक फोन आला मात्र सध्या नाव सांगू शकत नाही असं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या काय घडतंय कोर्टामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत गणेश ठाकूर। गणेश, तर सदावर्ते यांना जेल मिळणार की बेल हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। दुपारी 3:15 वाजल्यापासून युक्तिवाद जो आहे कोर्टामध्ये सुरू आहे, गिरगाव कोर्टामध्ये हा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, सध्याचे अपडेट्स काय आहेत? सरकारी वकील आणि सदावर्ते यांचे वकील यांच्यामध्ये सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। आरोप प्रत्यारोप जे त्या ठिकाणी केले जात आहेत। पोलिसांनी काल सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती घेतलेली होती, त्यांच्या घरचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलेलं होतं, ते ताब्यात घेतलेलं आहे। आणखीन काही लोकांची चौकशी आम्हाला करायची आहे, त्याच्यामुळे सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढून मिळावी अशी मागणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। कोर्टामध्ये सध्या काय घडतंय अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत गणेश ठाकूर। गणेश, मागील 2 ते 2.5 तासापासून ही सुनावणी सुरू होती आणि आता कोर्ट आपला फैसला कोणत्याही क्षणी देईल। पोलीस बंदोबस्त इथं वाढवण्यात आलेला आहे, या परिसरामध्ये कोणालाही विनाकारण आणि विनाकाम आत जाण्याची परवानगी नाही आहे, फक्त इथले रहिवासी आत जाऊ शकतात। पत्रकारांना देखील आधी पाठवलं गेलं आहे। युक्तिवाद चालला, जवळपास 1 तास युक्तिवाद प्रदीप घरात यांनी केला, त्यानंतर 1.5 ते 2 तास युक्तिवाद जो आहे तो सदावर्ते यांचे वकील ॲडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी केला आणि शेवटी गिरीश कुलकर्णी असं म्हणाले की घटना 2 ते 4
2 ते 3-4 मध्ये झाली आहे. मी कोर्टात होतो आणि एक जे त्यांचं असं म्हणणं मी त्या घटनेच्या वेळेला नव्हतो म्हणून माझ्यावर आलेले आरोप सर्व खोटे आहेत यावरती क्लोजिंग रिमार्क म्हणून जे सरकारी वकील आहेत विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी देखील क्लोजिंग रिमार्क दिले. त्यांचं म्हणणं आहे इथं आर्थिक घोटाळा झाला आहे, कोणतीही तक्रार केली तरच चौकशी करायची का हे म्हणणं चुकीचं आहे. 15,000 कर्मचाऱ्यांकडून जवळपास 550 रुपये घेतलेत सर, किती पैसे होतात ते तुम्हीच पहा, काय केलं याचं हे माहिती करायला नको का? सामान्य कर्मचाऱ्यांचे पैसे आहेत. 2 पोलीस जखमी झालेत, जे म्हटलं जात होतं की कोणालाही जखमा झाल्या नाही, कोणी यामध्ये इंजर्ड झालं नव्हतं, हल्ला जो होता तो निषेधार्थ होता, कोणतेही दगडफेक केली गेली नाही. तर यावरती प्रदीप घरात म्हणाले की यामध्ये 2 पोलीस जखमी झाले आहेत, एक अजूनही रुग्णालयात आहे, म्हणून हल्ला केला गेला, दगडफेक केली गेली असं प्रदीप घरात यांनी आपल्या क्लोजिंग रिमार्कमध्ये म्हटलंय. या सर्व बाबींचा किंवा दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जज नदीम पटेल आपला फैसला देणार आहेत. आता ऑपरेटिव्ह पार्टी आधी बोलतात का सरळ सरळ किती दिवसांची कस्टडी मिळाली आहे का न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे याबद्दल सांगतील, मात्र काहीतरी ते बोलतील आणि या निर्णयाच्या वरचा ग्राउंड ते ठेवतात का ऑर्डरमधनंच ते आपल्याला बाहेर आणावं लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. या कोर्टामध्ये अजूनही सुनावणी सुरू आहे. प्रामुख्यानं आज पोलिसांनी सदा वर्ते यांना या पूर्ण कटाचा मास्टर माइंड दाखवलंय. यामध्ये नागपूर कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की नागपूरमध्ये कोणाशी ते बोलत वारंवार बोलत होते. एका युट्यूबरचा उल्लेख आहे, युट्यूब चॅनलच्या व्यक्तीचा उल्लेख आहे, काही एसटी कर्मचाऱ्यांचा उल्लेख आहे, हे सच्चिदानंद स्वामी यांचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये आहे. तर असे वेगवेगळी नावं आज पोलिसांनी घेतली ज्यामध्ये ज्या लोकांकडून त्यांना चौकशी करायचं आहे असं कोर्टात पोलिसांनी म्हटलं. याशिवाय सदावर्ते यांनी आपले काही फोन्स डिस्ट्रॉय केले, सिम कार्ड डिस्ट्रॉय केले, मेसेजेस डिलीट केले आहेत, व्हॉट्सअप मेसेज आहेत ते डिलीट केले आहेत, काही कॉल रेकॉर्ड डिलीट केले आहेत, त्याचीही पडताळणी करायची आहे, म्हणून आम्हाला कस्टडी देण्यात यावी. 11 दिवस मागितले घेतलेत पण 11 दिवस मिळतील का याकडे अद्याप सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कोर्ट जज नदीम पटेल साहेब काय फैसला देतात हे आता पाहणं महत्वाचं असेल. थोड्याच वेळात तो फैसलाही येईल आणि सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळते का त्यांना जामीन अर्ज करण्यासाठी एक मार्ग मिळतो म्हणजे न्यायालयीन कोठडीचा हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पण जो वर्षानुवर्ष आपण कोर्ट रिपोर्टिंग करतोय, अशा केसेस आपण फॉलो करतोय, रिपोर्ट करतोय, अशा केसेसमध्ये 2 दिवसांमध्ये झालेलं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांना पुरेसं नसतं, त्यांना पुढेही चौकशी करण्यासाठी काही कालावधी लागतो, तो कोर्ट मान्य करतं आणि त्यासाठी आजही त्यांना ही संधी किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पुढे वेळ मिळेल असं वाटतंय. युक्तिवाद पूर्ण झालाय, ऑर्डर डिक्टेट करायला सुरुवात केली आहे. जज नदीम पटेल यांनी आपलं ऑर्डर डिक्टेट करायला सुरुवात केली आहे. माझे सहकारी अभिषेक मुठाळ एक एक अपडेट कोर्ट रूमच्या आतनं आम्हाला पोहोचत होते, मी एक माध्यम होतो ते अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांनी अपडेट दिली आहे की कोर्ट रूममध्ये आता कोर्ट जज साहेबांनी आपला फैसला डिक्टेट करण्यासाठी सुरुवात केली आहे. थोड्याच वेळात तो फैसला येईल आणि कळेल की या प्रकरणामध्ये पोलिसांची बाजू आज कोर्टाने मान्य केली आहे का सदावर्ते यांच्या वकिलांचं आर्ग्युमेंट कोर्टाने मान्य केलंय आणि त्यांना न्यायालयीन कोठडी होते ते. कविता वृषाली गणेश बरोबर आहे, कोणत्याही क्षणी हा निर्णय जो आहे तो येऊ शकतो की सदावर्ते यांना जेल मिळणार की बेल. मात्र गणेश संपूर्ण पोलीस या प्रकरणाचा चौकशी करत असताना काही नावं सुद्धा समोर आलेली आहेत, जसं अभिषेक पाटील, त्याच्यानंतर सच्चिदानंद पुरी, ही नावं समोर आलेली आहेत. आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कृपया करून पुन्हा एकदा सांगा की हे व्यक्ती नेमके कोण आहेत आणि त्यांची चौकशी पोलिसांना का करायची आहे. बघा, यामध्ये जी नावं आली आहेत अभिषेक पाटील, त्यानंतर सच्चिदानंद पुरी, हे व्यक्ती हे कोणतरी महंत आहेत ज्यांच्याबद्दलचा उल्लेख इथं आहे, ज्यांच्यासोबत हे व्हॉट्सॲपवर चॅट करत होते आणि या कटामध्ये त्यांच्याकडनं डिरेक्शन्स घेत होते. आता 4 नावं आहेत, अभिषेक पाटील, कृष्णात कोरे, मोहम्मद ताजुद्दीन आणि सविता पवार, हे 4ही एसटी कर्मचारी आणि त्या संघटनांशी जोडलेली व्यक्ती आहेत. पोलिसांचा दावा असा आहे की सदावर्ते त्यांना मिळालेले इन्स्ट्रक्शन्स या आंदोलनासंदर्भात किंवा या कटासंदर्भात या चौघांना द्यायचे आणि हे चौघे पुढे तिथे जे आंदोलनकारी आहेत त्यांना याबद्दल पूर्ण माहिती द्यायची आणि त्यानंतर त्या आधारे पुढची कारवाई किंवा पुढचं जे काम होतं ते तिथली लोकं करायचे.
सच्चिदानंद पुरी यांचं नाव आलं, यांच्यासोबतचे चॅट्स आहेत, पण त्याचं नाव काय, नाव का आलं किंवा त्यांचा ह्यामध्ये काय रोल आहे याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना किंवा पोलिसांनी कोर्टात दिली नाही, फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणामध्ये आणखी काही नावांचा उल्लेख इथं केला आहे, ज्यामध्ये एक नागपूर कनेक्शनचं बोललं जात आहे. या नागपूर कनेक्शन संदर्भात काय नेमकं या प्रकरणामध्ये त्यांचं कनेक्शन आहे याबद्दल या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता काय काय केस घेतली आहे, काय काय केस ते करतायत, तर त्यांनी केस केली आहे याविषयी आज कोर्टामध्ये सगळा सविस्तर तपशील कोर्टाकडून पुढे नेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता कोर्टाचा फैसला येईल की कोर्ट कोणाचं युक्तिवाद मान्य करतं, ते त्यांना पोलीस कोठडी होते का न्यायालयीन कोठडी. गणेश, या ठिकाणी सातारा पोलीस सुद्धा मुंबईमध्ये आलेले आहेत आणि जयश्री पाटील या सध्या नॉट रिचेबल आहेत, तर त्या संदर्भातली काय माहिती मिळते? गणेश, माझा आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय. थोडं मला माझं एअरपोर्ट. सातारा पोलीस जे आहेत ते आता मुंबईमध्ये आलेले आहेत आणि जयश्री पाटील यांचा शोध सुद्धा घेतला जातोय. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की जयश्री पाटील हा या सतत सदावर्ते यांच्या सोबत होत्या कोर्टामध्ये. ज्यावेळेला परवा त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती त्यावेळेला सुद्धा जयश्री पाटील त्या ठिकाणी होत्या, मात्र आज जयश्री पाटील त्या ठिकाणी नाहीयेत आणि सातारा पोलीस सुद्धा मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, ही चौकशी आता कुठल्या दिशेनं जातीये? बघा, सातारा पोलीस या प्रकरणामध्ये दोघांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत. जर सातारा पोलीस जर सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी झाली, सुनावणी गेली, तर सातारा पोलीस लगेच कोर्टासमोर यांची कस्टडी मागण्याचा प्रयत्न करेल. ते कस्टडी प्रेस करतील आणि यामुळे जर न्यायालयीन कोठडी झाली तरच सातारा पोलीस यांना ती कस्टडी मिळू शकेल. जी केस सातारा पोलिसांनी इथं उभी केली आहे त्या केस संदर्भात मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. छत्रपती महाराजांसंदर्भात काही विधान सदावर्ते यांनी केलं होतं, त्या संदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त होती आणि या प्रकरणामध्ये त्यांनी या विषयामध्ये त्यांची कस्टडी मागण्याचा प्रयत्न सातारा पोलीस करत आहे. मात्र जर न्यायालयीन कोठडी मिळाली तरच सातारा पोलिसांना कस्टडी मिळण्याची काही चान्सेस आहेत. जर पोलीस कोठडी मिळाली तर पुन्हा त्यांना इथं यावं लागेल. म्हणजेच आज जरी इथून त्यांची सुटका होते किंवा न्यायालयीन कोठडी मिळते तर त्यांना दुसऱ्या केसमध्ये घेण्यासाठी आता सातारा पोलीस इथं पोहोचलेत. जसं माझा सहकारी म्हणतोय, या पूर्ण प्रकरणामध्ये जयश्री पाटील यांचाही शोध सातारा पोलीस घेत आहेत. सातारा पोलिसांना या दोघांकडून या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे आणि भगवान निंबाळकर म्हणून जे अधिकारी आहेत सातारा पोलिसांचे ते इथं पोहोचले आहेत. छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी ॲडव्होकेट सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे सातारा फलटण इथं आणि त्यामध्ये त्या दोघांची कस्टडी मागण्यासाठी येत आहेत. अभिषेक मुथाळ यांनी अपडेट केले की ऑर्डर डिक्टेट करत आहेत, ऑर्डर डिक्टेशन सुरू झालेलं आहे आणि ऑर्डरमध्ये थोड्याच वेळात फैसला येईल की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते का पोलीस कोठडी. या पूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांनी आपला पूर्ण प्रयत्न केलेला आहे की त्यांना या प्रकरणामध्ये यश मिळू शकेल, त्यांना पोलीस कोठडी सदावर्ते यांची मिळेल, जेणेकरून तपासाला एक वेगळी दिशा मिळू शकेल. आणि या प्रकरणामध्ये आता पोलीस हे इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत नेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आज अनेक नावं घेण्यात आली, जसं आपण आधीही म्हणत होतो, ज्या दिवशी पहिली रिमांड झाली त्या दिवशी आपण हे म्हटलं होतं की पुढच्या रिमांडमध्ये पोलीस या प्रकरणाचा एक डिटेल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट कोर्टासमोर सादर करेल. तो आज त्यांनी सादर केलेला आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन काय, कुठे कुठे इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, काय काय मिळालं आणि काय काय मिळणं बाकी आहे, कोणत्या दिशेला तपास न्यायचा आहे याबद्दल कोर्टांना आज अवगत केलं गेलं आणि कोर्ट त्यानुसार आपला फैसला देणार आहे. कोर्टमध्ये जस्टिस नदीम पटेल यांनी दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. सदावर्ते यांच्या वकिलांकडनं भावनिक किंवा जे आहे याला काउंटर करण्याचा युक्तिवाद केला गेला की सगळे आरोप खोटे आहेत, मात्र पोलिसांनी एक कट लिंक आणि कधी कुठून कसं सुरू झालं सगळं हे त्याचा एक तपशील कोर्टासमोर ठेवला आहे आणि त्यालाच आधार करत आता इथं सगळं मागितलं गेलं आहे. असंही कळतंय की आता सच्चिदानंद पुरीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय, पण अद्याप याचं ऑफिशियल कन्फर्मेशन नाही मिळू शकलंय. पोलीस त्याचा शोध घेत होते. सच्चिदानंद पुरी हा व्यक्ती कोण
ही देखील आज पोलिसांनी कस्टडीमध्ये कोर्टामध्ये स्पष्ट केले नाही, मात्र त्याला ताब्यात घेण्यासाठी किंवा त्याला शोध पोलीस घेत होते, त्याच्या मागे एक पोलीस टीम होती, त्याला शोधतायत पोलीस, त्याला ताब्यात घेण्याची माहिती अद्याप समोर येते. गणेश, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते, एक अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते, ती अपडेट आपण पाहणार आहोत. सच्चिदानंद पुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणामध्ये सच्चिदानंद पुरी हा संशयित आरोपी आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्या प्रकरणामध्ये सच्चिदानंद पुरी हा संशयित आरोपी आहे आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सर्वच अनुषंगाने या ठिकाणी पोलीस तपास करतायत, चौकशी जी आहे ती करतायत. गणेश, सच्चिदानंद पुरी हा यातला एक मोठा लिंक असू शकतो किंवा दुवा असू शकतो. जसं आपण म्हणतो की सदावर्ते हे कधीच समोर आले नाही, त्याने त्या दिवशी देखील पोलिसांच्या केसनुसार स्वतःला कोर्टात ठेवलं, मॅट कोर्टमध्ये ते राहिले, दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा पोलिसांना भासवण्याचा प्रयत्न केला पोलीस आरोपांनुसार की ते ह्या प्रकरणाशी त्यांना संबंध नाही. पण पोलीस केस अशी आहे की सच्चिदानंद पुरी असो किंवा अभिषेक पाटील, सविता पवार, रमीजुद्दीन ह्या सगळ्या लोकांकडं पोलीस नी चौकशी केली आहे आणि सदावर्ते यांनाच ऑर्डर देत होते आणि सदावर्तेंचे ऑर्डर्स हे त्या संपकरी लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि तेच या लोकांना घेऊन तिथं पोहोचले आंदोलन करण्यासाठी, असा दावा पोलिसांचा आहे. म्हणून सच्चिदानंद पुरी याचा रोल तपासल्यानंतर आणखी काही नावं समोर येऊ शकतात, म्हणून हा एक महत्वाचा व्यक्ती आहे जो पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.